नमस्कार, मी राम धनगर, आपण पाहत आहात वत्स गुलमलाहू। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून यंदा गणेश विसर्जन मिरवणूक प्रशासनाने रद्द केली आहे, त्यामुळे बापांच्या विसर्जनासाठी वाशिम नगर परिषदेअंतर्गत विशेष व्यवस्था करण्यात आली आहे। वाशिम शहरातील विविध प्रभागामध्ये 25 ठिकाणी गणेश मूर्ती संकलन केंद्राची निर्मिती करण्यात आली असून यामध्ये नवीन रिसोर्ट नाका, काळेफळ येथील श्री हनुमान मंदिर, गोंदेश्वर परिसरातील गोंदेश्वर पुलाजवळ राजस्थान कॉलेज परिसर, वाटाणेवाडी अकोला रोड, डॉक्टर आंबेडकर भवन नालंदा नगर, श्री गजानन महाराज चौक सिव्हिल लाईन, पाटणी लेआउट कोडेमावली नगर, जुन्या आयडीपी कॉलनीतील श्री महाकाली मंदिर, पुसद नाका, हिंगोली नाका, इंदिरा चौक येथील जुगलकिशोर मालपाणी यांच्या घरासमोर, शुक्रवार पेठेतील परळकर चौक, राजनी चौक, श्री करुणेश्वर रोडवरील जुन्या बालाजी मंदिराजवळ, टिळक चौक, चंडिकावेस येथील श्री सावतामाळी मंदिराजवळ, निमजगा चौक, श्री विठ्ठल मंदिर देवपेठ, गुरुवार बाजार मंत्री पार्क मधील डॉक्टर बाजड यांच्या हॉस्पिटल जवळ, पाटणी चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक तथा नवीन नगर परिषदेजवळील अग्निशमन कार्यालयाजवळ मूर्ती संकलनाची व्यवस्था करण्यात आली आहे। तर जुन्या नगर परिषद कार्यालयाच्या कृत्रिम तलावात नगर परिषदेच्या वतीने घरगुती गणेशाचे विसर्जन करण्यासाठी व्यवस्था केली आहे। त्यामुळे सर्वांनी आपल्या नजीकच्या संकलनस्थळी सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत गणेश मूर्ती आणून द्याव्यात असे आवाहन नगर परिषदेने प्रसिद्धी पत्रकाद्वारे शहरवासियांना केले आहे। दरम्यान वत्सगुल्म नगरीचे विद्यमान नगराध्यक्ष अशोक हेडा यांचा कोरोना चाचणी अहवाल बाधित आल्याने ते गत काही दिवसापासून गृह विलगीकरणात आहेत। त्यामुळे नगराध्यक्ष अशोक हेडा यांनी शहरवासियांना आवाहन केले की माझी कोरोना चाचणी बाधित आल्याने आपल्या समवेत सार्वजनिक गणेश उत्सवाकरिता मी उपस्थित राहू शकणार नाही। नागरिकांनी शासनाने दिलेल्या कोविड-19 सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून तसेच सामाजिक व शारीरिक अंतर ठेवून गणपती विसर्जनाचा कार्यक्रम पार पाडावा। सर्वांनी मास्क वापरून व गर्दी टाळून श्रीचे विसर्जन शांततेत पार पाडावे। नगर परिषदेच्या वतीने शहरातील गणपती विसर्जनाकरिता निर्धारित केलेल्या 25 ठिकाणी शहरातील नागरिकांनी तसेच गणेश भक्तांनी घरगुती व सार्वजनिक गणेश मूर्ती आणून द्याव्यात अशी विनंतीही नगराध्यक्ष अशोक हेडा यांनी शहरवासियांना केली। वाशिम शहरातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच यूट्यूबवर सबस्क्राईब करा वत्स गुलमलाहू। आपली संस्कृती आपला वसा।